में नैसर्गिक वनस्पती व प्राणी। भारत आणि ब्राझील या दोन देशातील नैसर्गिक वनस्पती व प्राणी यांचा तुलनात्मक अभ्यास आज आपण करणार आहोत। नैसर्गिक वनस्पती व प्राणी शेजारील छायाचित्रे पाहून त्यांना ओळखलेही असेल, कारण अनेक भारतीय प्रजातींशी त्यांचे साम्य आढळते, परंतु या सर्व प्रजाती ब्राझीलमधील आहेत। मित्रांनो, ब्राझील व भारत या दोन देशातील वनस्पती जीवनाची ओळख आता करून घेऊ। आता आपण ब्राझीलमध्ये आढळणाऱ्या वनस्पतींच्या विविधतेविषयी माहिती घेऊ। ब्राझीलमधील पर्जन्यमान वनस्पती प्राण्यांचे प्रकार हे भूरचनेच्या छेदावर दाखवले आहेत। उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना वरील बाबींमध्ये होत जाणारा फरक त्यातून स्पष्ट होतो। ब्राझीलमधील वनस्पती भूरचनेमुळे ब्राझीलच्या पर्जन्यात फरक पडतो। विषुववृत्तीय भागात वर्षभर पाऊस पडतो। विषुववृत्तापासून जसे जसे दूर जावे तसे तसे वर्ष दिनांचा कालावधी आणि पर्जन्याचे प्रमाण कमी होत जाते। त्यामुळे या प्रदेशात वनस्पतींचा जीवन काळ देखील कमी होतो। ब्राझीलमधील वनांचे प्रकार: एक, उष्णकटिबंधीय किंवा विषुववृत्तीय वर्षावने; दोन, निम वाळवंटी काटेरी वने; तीन, सेव्हाना उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश; चार, उष्णकटिबंधीय निम पानझडी वने; पाच, समशीतोष्ण गवताळ प्रदेश। उष्णकटिबंधीय किंवा विषुववृत्तीय वर्षावने: ज्या प्रदेशात वर्षभर पाऊस पडतो, सुमारे 2000 मिलीमीटर पर्जन्य व वार्षिक सरासरी 28 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या प्रदेशात साधारित वने आढळतात। ब्राझीलमध्ये गियाना उच्च भूमी व अमेझॉन नदीचे खोरे या प्रदेशात ही वने आढळतात। जगातील सर्वाधिक वनस्पतींच्या प्रजाती या प्रदेशात आहेत। अशा घनदाट वर्षावनांमुळे हा प्रदेश दुर्गम बनला आहे। या वनांमध्ये सदाहरित, निम सदाहरित, शुष्क इत्यादी वनस्पतींचा समावेश होतो। येथे पाऊप्राचीन, रबर, मोहगनी, रोजवूड इत्यादी वृक्ष व आर्किड वनस्पतींच्या अनेक प्रजाती आढळतात। अमेझॉन नदीच्या खोऱ्यात आढळणाऱ्या सदाहरित वर्षावनांना सेल्वाज म्हणतात। या ब्राझीलमधील सदाहरित वनांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात प्राणवायू उपलब्ध होतो, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होण्यास मदत होते, म्हणून या वर्षावनांना जगाची फुफ्फुसे असे म्हणतात। निम वाळवंटी काटेरी वने: अत्यल्प पावसाच्या प्रदेशात आढळणारी ही वने। वनस्पतींची पाने आकाराने लहान, कमी उंचीच्या खुरट्या वनस्पती ब्राझीलच्या ईशान्य भागात पर्जन्य छायेच्या प्रदेशात आढळतात, म्हणजेच आवर्षण चतुष्कोन भागात आढळतात। विविध प्रकारचे गवत, खुरटी झुडपे, काटेरी व शुष्क वनस्पती यामध्ये प्रामुख्याने निवडुंग, घायपत, पाम, खजूर इत्यादी वनस्पती आढळतात। तीन, सेव्हाना उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश। 500 ते 1000 मिलीमीटर पावसाच्या व दीर्घकाळ कोरडा ऋतू असलेल्या प्रामुख्याने ब्राझीलच्या उच्च भूमीच्या प्रदेशात आढळतात। तुरळक झुडपासारखी झाडे झुडपे व आवर्षण प्रतिकारक उंच वाढणारे हत्ती गवत, बाभूळ, कोरफड, बोर, अननस, निवडुंग, खैर इत्यादी वनस्पती आढळतात। उष्णकटिबंधीय निम पानझडी वने: 700 मिलीमीटर ते 1000 मिलीमीटर पर्जन्य असलेल्या पॅराग्वे पॅराना नद्यांच्या खोऱ्यात मिश्र स्वरूपाच्या वनस्पती आढळतात। यात साग, सिसव, खैर, शिंकोना, बांबू, काटेरी झाडे झुडपे व गवत इत्यादी वनस्पती आढळतात। पाच, समशीतोष्ण गवताळ प्रदेश पंपास। कमी तापमान व कमी पर्जन्याच्या ब्राझीलच्या अतिदक्षिणेकडील भागात हा प्रदेश आढळतो। विस्तीर्ण गवताची कुरणे, गवत कमी उंचीचे, झुपक्यांनी वाढणारे महिष्तृण, मऊ गवत आढळते। या भागात एल्डर, पॉपलर इत्यादी वृक्ष आढळतात।